बांधाय दिन सर प्राथमिक शाळा मध्ये वयावर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे आमदार आमचे मित्र आदरणीय नितीनजी राणे साहेब बंधुजी संजयजी सावंत साहेब आमचे जिल्हा परिषदेचे काही इन्स्पेक्टर सर इन्स्पेक्टर सर गावचे सरपंच साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सभापती या शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि बालमित्रांनो सर्वांना नमस्कार. राणे साहेब आमचं स्वप्न आहे म्हणजे तेव्हा शाळेत आम्ही पण लहानपणी असल्यापासून नारायण राणे साहेबांची लढाई आम्ही बघत असायचो. कोकणवासियांसाठी प्रत्येक रक्ताचा थेंब कसं त्यांच्याकडे खुर्च्या करून कोकण कसं समृद्ध झालं पाहिजे. बालवयामध्येच आम्ही पण संघर्ष केला का साहेबांच्या उद्देशाला खाली जर वाटलं आपणही मदत केली पाहिजे का कोकण आपलं सर्व गोष्टीने समृद्ध झालं पाहिजे. नुसतं समृद्ध झालं पाहिजे म्हणजे काय सर आज आपल्या बाजूला तुमच्या बाजूला कोल्हापूर आहे किंवा आमच्याकडे अहमदाबाद आनंदवरनं दूध येते आपल्या कोकणातनं दूध हे मुंबईला गेलं पाहिजे कोकणातनं भाजीपाला गेला पाहिजे कुक्कुटपालन व्यवसाय जर हैदराबादवरून आणले जाऊन मुंबईला येत आहेत तर आपल्या कोकणातूनच ते गेली पाहिजे. मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. म्हणजे मागच्या महिन्यामध्ये राणे साहेबांची भेट घेतली तेव्हा अनेक विषयावर त्यांनी सांगितलं की तुम्ही लोक तरुण लोक पुढे या केंद्राच्या ज्या ज्या योजना पाहिजे त्या सर्व योजना केवळ माझंच खातं नाही इतरही खात्यातून तुम्हाला कोकणाला समृद्ध करण्यासाठी आमदार साहेबांच्या नेतृत्वाकडे तुम्ही कार्य करा. चांगल्या प्रकारे कोकण कसं घडेल देशामध्ये घडेल तर जगामध्ये कोकण कसं समृद्ध होईल यासाठी साहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं काम छोटासा ठेवलं प्रयत्न आम्ही करतोय. आमचं स्वप्न आहे का कोकणातील कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय जगावता कामा नये आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये त्यासाठी गुजरातच्या बॉर्डर तलाश्रीपर्यंत गोव्याच्या बॉर्डर पर्यंत ही संस्था काम करते. ही काम करते म्हणजे इकडे काही निवडणूक मी ज्या गावात राहतोय सध्या गावामध्ये मी सरपंच पण होऊ शकतो तर तिथेही आपले 100 बेड रुग्णालय आहे. अगदी ठाण्यातील सिंगान्या स्कूल सारखे आपले सीबीएसई स्कूल आहे तिथे जेई नीट संपूर्ण विद्यार्थ्याला गायडन्स केली जाते. पूर्ण महाराष्ट्रातील एमपीएससी यूपीएससीची मुलं आपल्या गावामध्ये राहतात. माझं जे स्वप्न आहे तर साहेबांना मोठे साहेब येतात तेव्हा साहेबांना पण येतो की त्याच दिवशी गुजरातमध्ये ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल धरणाच्या बाजूला पाटीदार समाजाने एमपीएससी यूपीएससी सेंटर केले त्याप्रमाणे आपणही कोकणवासियांसाठी करू की जिथे हजारो विद्यार्थी ज्याप्रमाणे बिहारच्या पाटणामध्ये अभ्यास करतात त्याप्रमाणे आपले कोकणातील विद्यार्थी अभ्यास करून चांगले अधिकारी घडले पाहिजेत हे आपलं स्वप्न आहे. आज आपण पाहतोय सर का यूपीएससीचा रिझल्ट लागतो तेव्हा महाराष्ट्र कुठे असते कोकण कुठे असते एक 4-5 मुलं आपली पास होतात ते आपण पाहतोय. आपल्याला जेव्हा शेकडोने जेव्हा अधिकारी या विभागातून निर्माण होतील तेव्हा आपला विकास कोणी आढळणार नाही. आज राणे साहेब एकटे आहेत एकटे लढत आहेत. आता निलेश राणे साहेबांना संधी मिळाली तर तेही आणखी जोराने कामाला लागतील. लवकर दिवाळीपर्यंत मिळावी संधी अशी परमेश्वर आणि जेव्हा तरुण लोक आणि त्यांना वरिष्ठांचा हातभार पाठिंबा असेल त्यावेळेस काम खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि राणे साहेबांचं काम तर मी खूप लहानपणापासून बघतोय सर. विरोधी पक्षनेते असताना पण राणे साहेब जर जवाहर लोकांचे ऐके झाले तर लातूरात कसे जगाजग केले जायचे. आता आताची परिस्थिती वेगळी पण राणे साहेबांची दर्शनाची प्रचंड कामाच्या बाबतीत प्रशासनातली वजन आणि त्यांचा जो कामाचा काय असेल तो नितेश राणे साहेब पण नक्कीच करते. विद्यार्थी मित्रांना वया वाटण्यामागे उद्देशच आहे का विद्यार्थ्यांनी लहानपणापासून स्वप्न पाहिली पाहिजे आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पालकाबरोबर जिजाऊ त्यांचं पालकत्व घेते. तर ज्यांना उद्या राजकारणात व्हायचं तर त्याला राजकारणाचा एक लाभ दिला जाईल. एखादा सरपंच आक्रम साहेबांसारखे जर सरपंच होतील तर त्यांनी गावाच्या विकासासाठी स्वतःला झोपून दिलं पाहिजे. नाहीतर आपण पाहतोय की राजकारणात गेलेली मंडळी सरपंचांपासून सर्वकडेच पाहतोय. मला काही बोलले त्याप्रमाणे निवडणुका आल्या का त्यांना लोक दिसतात. नितेश राणे साहेब राणे फॅक्टरी त्याला बघून बोलतोय की ते 12 महिने 24 तास काम करत असतात. नाहीतर निवडणुका आल्या का फक्त राजकारणात येतात त्यापेक्षा त्यांनी कायमस्वरूपी प्रजा ही आपली दैवत येते समजून जनतेचं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर अधिकारी घडले पाहिजेत. अगदी पोलीस शिपायापासून एसपी पर्यंत अधिकारी कोकणच्या भूमीमध्ये आपलेच पाहिजेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदय आपल्याबरोबर घडले पाहिजेत. त्यासाठी किती अडचण लागेल त्याच्या अडचणीसाठी त्यांना मदत करण्यासाठी जिजाऊ कायमस्वरूपी असेल एवढ्या या प्रसंगी बोलतोय. आजचा वयावाटा कार्यक्रमासाठी आपले संदेशजी नुसता आदेश केला तर आम्ही ज्या ज्या वेळेस ते बोलवतील त्या त्या वेळेस सिंधुदुर्ग नक्कीच येऊ. सिंधुदुर्ग
रवींद्र सर आम्ही म्हणतोय की कोकणाचे हे पाच जिल्हे मध्ये पाच बोटे आहेत आणि मंडळ आहे ही आपल्याला एकत्र करायची एक कुटुंब म्हणून आपण कोकणवासी सर्वांनी एकत्र राहिलो पाहिजे आणि चांगल्या विकासाला आपण पाठिंबा दिला जाते. नुकताच सरकार बदललेलं आहे आणि खूप स्पीडने काम चालू आहे त्यामध्ये आपल्या कोकणचाही विकास घेण्यासाठी साहेब आपण प्रयत्न करावे जेणेकरून बाळ कुपोषण राहू दे किंवा आजची आज आपण बघितले की 150 वर्षांची शाळा बघतोय 160 वर्ष आली अशीच बांधकाम आता ही जिल्हा परिषद मार्फत सर पाठी दिले झाले पाहिजे नाही तर 5 वर्षात शाळा उडकळीस येत आहेत. आज आपल्याला तुम्हा आम्हाला जिल्हा परिषद सदस्यांना बघण्याचं काय उदाहरण आहे चांगलं उदाहरण दिलं 160 वर्षापूर्वी शाळा ही अत्यंत सुस्थितीत ठेवलेली आहे त्यामध्ये जिल्हा परिषद तिथले पालक किती ती स्थानिक समिती आहे आणि सर्व शिक्षक वृंदांचे सर्वांचे त्यामध्ये लक्ष असल्याने चांगल्या प्रकारे शाळा आहे. शिक्षक वृंदाला विनंती करतो की प्रत्येक ठिकाणी आपण सीबीएसई नाही काढणार परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला सीबीएसई स्कूल काढायची आहे आणि त्यासाठी ज्या ज्या तालुक्यामध्ये जागा मिळेल त्या त्या तालुक्यामध्ये 10 वर्षामध्ये कोकणच्या प्रत्येक शाळेमध्ये तालुक्यामध्ये आपण एक चांगली सीबीएसई शाळा काढू. कोकणवासियांसाठी सिंधुदुर्ग वासियांसाठी राणे साहेबांनी मेडिकल कॉलेज केल्याने इथल्या आरोग्याची समस्या जवळजवळ कमी झालेली परंतु रत्नागिरीमध्ये नक्कीच आपण एक चांगलं रुग्णालय करू जेणेकरून आपला नागरिक कुठलाही अपघात झाला तर तो मदत पावणार नाही आणि कुठलाही आधार जर प्रायमरी स्टेटला सापडला तर आपला कोकणवासीय नागरिक वाचला जाईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. सर आमचं द्यायचं का आयुष्यभर कोकणचा विकास हा झालाच पाहिजे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी आपले सहकार्य मोठ्या साहेबांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहावं एवढे बोलून मी आपल्याला घेतो. जय जय महाराज.